अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय जी ने यहाँ पर बहुत सविस्तर उत्तर दिया। जब उन्होंने उत्तर दिया तो कहा कि जो रेसिडेंशियल स्ट्रक्चर्स अफेक्ट होंगे उनको हम रेंटल स्कीम में देंगे, पर जो कमर्शियल स्ट्रक्चर्स वहाँ पे अफेक्ट होंगे उनको मैं चाहता हूँ कि अच्छे से अच्छा मुबादला मिले, क्योंकि वो स्ट्रक्चर्स वहाँ पे बहुत वर्षों से है, और अगर ऐसा होता है तो इस प्रकल्प को बहुत गति मिलेगी। और मैं लोक प्रतिनिधि होने के नाते मैं आपको आश्वासित करता हूँ कि भिवंडी शहर इस प्रकल्प के लिए 100% शासन की मदद करेगा और पूरी तरह से मदद करेगा। और आपने देखा होगा सम्मान्य मंत्री महोदय जी, 2 साल में जब से मैं आमदार बना हूं एक भी आंदोलन वहां पे इस विषय पे नहीं हुआ, क्योंकि हमने आपके माध्यम से लोगों को आश्वासित किया है कि लोगों को मुबादला मिलेगा। दूसरा जो प्रश्न है कि आप ये आश्वासित कीजिए मंत्री महोदय जी, आपने कहा कि मंत्रिमंडल में जाएगा, आप चाहेंगे तो ये प्रकल्प 6 महीने में स्टार्ट हो सकता है। अगर आप कालावधि बराबर बताएंगे तो भिवंडी को आश्वासन मिलेगा। तीसरा क्वेश्चन है कि आपने बस सर्विस कहा कि भिवंडी निजामपुरा महानगर पालिका के मार्फत MMRDA की, वहां पर ऑलरेडी MMRDA प्लानिंग अथॉरिटी है सर, और MMRDA चाहे तो वेटलीज बेसिस पे इमीडिएटली शुरू कर सकता है। और फिजिबिलिटी की यह बात है कि बड़े बड़े प्राइवेट ऑपरेटर्स वहां पर काम कर रहे हैं जो हमारे बच्चों को एक्सप्लॉइट करते हैं, एक फिक्स रेट वहां पर नहीं है, तो अगर आप MMRDA के माध्यम से लीज बेसिस पे अगर वहां पे बस सर्विस चालू करेंगे तो अच्छा होगा, ये मेरे प्रश्न। सन्माननीय सदस्य रहीश शेख यांनी मेट्रो 5 च्या संदर्भात लक्षवेधी या ठिकाणी मांडलेली आहे। भिवंडी म्हणजे ठाणे भिवंडी कल्याण असे मेट्रो 5 जी आहे ती या संपूर्ण भिवंडी शहरातून जाऊन या खऱ्या अर्थाने भिवंडी शहराला, त्यांनी म्हटलं ते बरोबर आहे की तिकडे ज्या पद्धतीने इतर शहरांना बस सर्विस आहे, शटल आहे आणि लोकांना कनेक्टिव्हिटी आहे, त्याप्रमाणे भिवंडीमध्ये जेवढी पाहिजे तेवढी कनेक्टिव्हिटी नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणूनच ही भिवंडी मेट्रो आपण 5 चा निर्णय त्यावेळेस घेतला आणि यामध्ये जे बाधित होणार आहेत त्यांना देखील पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 313 प्रकल्पग्रस्त बाधित आहेत, त्यांना आपण MMRDAच्याच घरांमध्ये रेंटल स्कीममधून जी घरं मिळालेली आहेत त्यांना आपण ती घरं देणार आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की हे मेट्रो कधीपर्यंत होणार, DPR कधी होणार, कारण या मेट्रोमध्ये बऱ्याच वेळा आंदोलनं झाली, तिथे अनेक दुकानदार असतील, निवासी घरं आहेत, तिथले नागरिक आहेत, अनेक वेळा त्या ठिकाणी आंदोलन केले, यांना आमदार महोदयांना माहिती आहे, आणि म्हणून आपण यामध्ये कमीत कमी लोक बाधित झाले पाहिजे अशाचा देखील एक मी MMRDAच्या आयुक्तांना सूचना दिलेली आहे की आपल्याला प्रकल्प करत असताना संघर्ष करून करायचा नाही, तर आपण कन्सेंटने प्रकल्प करू, लोकांच्या संमतीने आपण प्रकल्प करू, आणि त्यानंतर हा जो उन्नत मार्ग एलिव्हेटेड होता तो आपण काही प्रमाणामध्ये तिकडे आपण अंडरग्राउंड करण्याचा निर्णय घेतला आहे अथॉरिटीमध्ये, आणि जवळपास त्यामध्ये 735 जे काही बांधकामं आहेत ती बाधित होण्यापासून थांबत आहे, त्यामुळे तिथल्या लोकांचा रोष कमी होईल आणि अथॉरिटीमध्ये हा निर्णय घेतलेला आहे। आता शासनाकडे तो प्रस्ताव येईल, जवळपास 1400 कोटी रुपये त्याला अतिरिक्त लागणार आहेत, त्यामुळे शासनाच्या मंजुरीनंतर त्याचं तातडीने आपण पुढचं जे काही निविदा प्रक्रिया आहे ती सुरू करू। यामध्ये एवढंच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही वंचित यामध्ये या प्रकल्पामध्ये आपण ठेवणार नाही आणि कुणावरही अन्याय होणार नाही। त्याचबरोबर त्यांनी बस सर्व्हिसच्या संदर्भामध्ये देखील या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, कारण भिवंडी ग्रामीण असला तरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर मल्टीनॅशनल त्या ठिकाणी गोडाऊन्स आलेले आहेत, हजारो लाखो लोक त्या ठिकाणी काम करतायत, आणि त्यामुळे त्यांना देखील त्या गावातल्या लोकांना, मुलांना शाळेसाठी असेल किंबहुना त्या ठिकाणी ये जा करणारे जे काही कर्मचारी असतील यांना देखील ती सोय मिळाली पाहिजे। तर या संदर्भात देखील MMRDAच्या माध्यमातून त्यांनी अशा प्रकारची सेवा करता येईल का असं या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला आहे। तर भिवंडी महापालिका त्या ठिकाणी आहे, त्याचबरोबर ठाणे महापालिकेची देखील बस सर्व्हिस त्या भिवंडीपर्यंत जाते, कल्याण डोंबिवलीची पण बस सर्व्हिस तिकडे येते, पण आता भिवंडी महापालिकेची बस सर्व्हिस माझ्या माहितीप्रमाणे नाही आहे, त्यामुळे आपण या बाबतीमध्ये एक चर्चा करू आणि काय त्याचं व्यवहारता काय, फिजिबिलिटी काय, व्हायबिलिटी काय हे लक्षात घेऊन आपण त्या लोकांना सोय देण्यासाठी नक्की निर्णय या ठिकाणी घेऊ। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।